आषाढी एकादशी निमित्त मुंबईतल्या वडाळा इथं विठ्ठल मंदिरामध्ये भक्तांची पहाटेपासून मोठी रीघ लागलेली आहे. विठ्ठल रखुमाईला विविध आभूषणांनी सजवण्यात आलेले आहे. मंदिरामध्ये रात्रभर भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवडे. आता कुठे धावे मन तुझं चरण देखीला, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. आपण आहोत प्रतिपंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिरात, म्हणजे वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आपण आहोत मुंबईच्या. आणि भारतात ज्या ज्या ठिकाणी पांडुरंगाची मंदिरं आहेत, विठ्ठलाची मंदिरं आहेत, त्या त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं लाखोच्या संख्येनं भाविक वर्ग जो आहे तो येत असतो. मोठ्या श्रद्धेनं माथा जो आहे तो पांडुरंगाच्या चरणावरती जो आहे तो टेकवताना आपल्याला ही दृश्य आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाहेर रांग लागलेली आहे तशीच काहीशी रांग जी आहे वडाळा इथल्या विठ्ठल मंदिराबाहेर देखील लागलेली आहे. आणि प्रत्येक भाविक वर्ग ज्या वेळेस या ठिकाणी येत असतो त्या त्या वेळेस विठ्ठलाच्या चरणावरती माथा टेकवताना एकच मागणं जे आहे तो मागत असतो, हे पांडुरंगा हे विठ्ठला, ज्या पद्धतीनं यंदा आम्हाला तुझं दर्शन झालं तशाच पद्धतीने हे दर्शन जे आहे ते पुढच्या वर्षी देखील होत राहो अशी भावना जी आहे या ठिकाणी वारकरी जी आहे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन अनिल सह विशाल सोने, झी 24 तास, मुंबई.